शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील, आमदार बच्चू कडू यांचं विधान। दोन हजार चोवीसला ही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री, निर्णय आमच्याच बाजूने लागणार, आमदार संजय शिरसाडांचा दावा। तुम्ही वरळीतून लढता की मी ठाण्यातून लढू, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान। अजित पवार सत्तेसाठी लाचार, ही लाचारांची औलाद, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका। निधी संदर्भात अजित पवार यांच्याकडून ब्लॅकमेलिंग, रोहित पवारांचा आरोप, तर 2000 कोटींचा निधी अजितदादांनी ब्लॅकमेल करून नव्हे तर विकास कामांसाठी दिला, मिटकरींचं प्रत्युत्तर। अजित पवारांची जागा घेण्यासाठी तुम्हाला अनेक जन्म घ्यावे लागतील, सुनील तटकरेंची रोहित पवारांवर बोचरी टीका। शिवसेना आमदार अपात्रतेवर सोमवारपासून सुनावणी, विधिमंडळ उद्याच, उद्धव ठाकरे आणि शिंदेंना सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा दावा। विधान परिषदेतील शिंदे गटाच्या आमदारांविरोधात ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा, नीलम गोऱ्हे, कायंदे, विप्लव बाजोरियांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी। राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदार अपात्रता याचिकेबाबत प्रक्रिया सुरू, जयंत पाटील आणि आव्हाडांची 5 आमदारांविरुद्ध याचिका, पुढील आठवड्यामध्ये गोऱ्हे नोटीस पाठवणार, सूत्रांची माहिती। अजितदादा मोदींसोबत आहेत, शरद पवारांनीही जावं, बाप्पा नक्कीच हचमत्कार दाखवतील, आमदार रवी राणांकडून इच्छा व्यक्त। राज्यसभेत काढलेला फोटो शेअर का केला, शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल, सूत्रांची माहिती। पवारांच्या प्रश्नावर पटेलांची चुप्पी। इंडिया आघाडीला धक्का, जेडीएस पक्ष एनडीए मध्ये सामील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, लालबाग नंतर शिंदे फडणवीस शेलारांच्या निवासस्थानी जाणार। नागपुरातील ओबीसींचं उपोषण 29 तारखेपर्यंत स्थगित, मात्र साखळी उपोषण धरणं आंदोलन सुरूच राहणार, ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवाड यांची माहिती। ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या रवींद्र टोंगेंवर उपचार सुरू, तर ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत सरकारची 29 तारखेला बैठक। नाशिकमधील कांदा लिलाव आज तिसऱ्या दिवशीही बंद, व्यापारी बैठकीमध्ये 2 दिवसात तोडगा निघण्याचा अंदाज। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामन्यांमध्ये भारताला 276 धावांचं आव्हान, तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं सर्वाधिक विकेट।